आप देखते रहिए मुंबई के। मित्र उदय साटम यांचे चिरंजीव दर्शन साटम हे एक अपकमिंग वॉइस आर्टिस्ट आहेत, खूप छान गातात आणि त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पण या निमित्तानं एक पाऊल ठेवलेलं आहे। विषय असा आहे की स्वामींचं जे महात्मा आहे ते आपण पाहत असतो, जेव्हा त्यावेळेला स्वामींवरचा जो चित्रपट बनलेला आहे किंवा स्वामींची जे अनुभव प्रचित आहे त्यातना अनेक गीतकार वगैरे गीतरचना वगैरे करत असतात, तर त्यातना मला वाटतं ही राहुल ढेंगळे यांनी लिहिलेली गीतरचना आहे आणि अतिशय सुंदर अशी त्याला चाल या नवोदित संगीतकार पी के अडसुळे यांनी दिली आणि दर्शन गातोय। शिवाय याच्यामध्ये जे सहभागी कलाकार आहेत, संजय कापरे, सुशांत शेलार किंवा केदार शिंदे, ही सर्व म्हणजे मातब्बर आहेत आणि मला वाटतं टॅलेंट बॉक्सच्या निमित्तानं आहे, तिसरा वर्धापन दिन आहे हा। आमचे किशोर सावंत हे निर्माते आहेत, आमचे सदस्य आणि मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघाचा अत्यंत जवळचा आणि हक्काचा माणूस, त्यांच्या माध्यमातून ही निर्मिती होते, तर त्याला भव्य दिव्य यश लाभो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो। आणि दर्शनच्या आवाजामध्ये जन्माला आलेलं एक जे गीत आहे त्यातून स्वामी दर्शन सगळ्यांना घडो अशी मनापासून प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, सर्वप्रथम आज श्री स्वामी समर्थ वरती चित्रित आणि स्वरबद्ध केलेलं गाणं ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे आजचं त्याचं प्रकाशन होतं आहे, म्हणेन रिलीज होतं आहे यूट्यूबसाठी, लोकांपर्यंत ते पोहोचणार आहे। आणि हे जे गाणं आहे आमचे निर्माते अर्थातच किशोर सावंत भोसले आणि बाळधुरी मुदस्सर नजर उदय साटम, आज मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघाच्या वतीने या निर्मात्यांना मी शुभेच्छा देतोय। तसंच आज हे गाणं सादर करताना ज्या कलाकाराने हे गाणं गायलंय आणि दिग्दर्शन केलंय असा अर्थातच उदय साटम यांचा चिरंजीव दर्शन साटम अतिशय उत्कृष्ट असा हरहुन्नरी कलावंत आहे। त्याच्या गाण्यामध्ये त्याच्या आवाजामध्ये जी लकब आहे ती खरंच अलौकिक आहे आणि आज तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पहिलं पाऊल ठेवतोय। ते पण दिग्दर्शन करताना कोणाला दिग्दर्शन करतोय तर केदार शिंदे, सुशांत शेलार, संजय खापरे अशा दिग्गज मातब्बर सिने नाट्य कलावंतांच्या समोर दिग्दर्शन करणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही, पण ते शिवधनुष्य त्याने पेलवलं आहे आणि नक्कीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करेन की त्याला उदंड असं यश देवो, आयुष्य देवो, आणखीन या गाण्याला तेवढीच प्रचिती मिळो, कारण आज संपूर्ण जगतामध्ये श्री स्वामींचा महिमा हा अपरंपार आहे आणि तो महिमा असाच अपरंपार होवो आणि या गीताला तेवढाच स्वामींच्या चरणी अपरंपार महिमा मिळो असं मी त्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी दर्शन साटम, आज टॅलेंट बॉक्स इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडर मी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे गाणं लॉन्च केलं आहे। या गाण्याचं गायन आणि दिग्दर्शन हे मी केलं आहे, याचं संगीत वी के अडसुळेने केलं आहे, गीतकार राहुल ढेंगळे। आणि आम्हाला खरंच सांगतो की ह्या गाण्यासाठी आम्ही वर्षभर विचार करत होतो की स्वामींबद्दल काहीतरी करायचं आहे, तर माझी स्वतःची स्वामींबद्दलची आस्था खूप जास्त आहे। माझ्या घरी देखील मी स्वामींची दर गुरुवारी पूजा करतो, दर गुरुवारी आम्ही मंदिरात जातो आणि स्वामींच्याबद्दल आस्थेतूनच आम्हाला एक असं कल्पना सुचली की एक स्वामींसाठी गाणं बनावं आणि देवाच्या कृपेने अतिशय सुंदर गीत रचना आणि अतिशय सुंदर असं संगीतबद्ध झालेलं हे गीत मला गाण्याची संधी मिळाली, यासाठी मी टॅलेंट बॉक्स इव्हेंट अँड एंटरटेनमेंटचे किशोर सावंत, मुदस्सरजी आणि बापूधुरी यांचं खूप आभार मानतो। थँक्यू। टॅलेंट बॉक्स इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटकडून डायरेक्टर म्हणून बापूधुरी बोलतो आहे। गेल्या वर्षभरापासून आपण या ठिकाणी स्वामी समर्थांवर एखादं गाणं चित्रपटाच्या मनामध्ये डायरेक्टर किशोर सावंत असतील, त्याचप्रमाणे दुसरे डायरेक्टर मुदस्सर शिरगावकर असतील, ते आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत पण त्यांचंही मोलाचं सहकार्य या ठिकाणी आहे। तर मी स्वतः आणि दीपक दळवी असतील, कलारंजनाचे उदय साटम असतील, ओंकार आर्ट्सचे विश्वास चव्हाण असतील, अशा सर्व टीमना बरोबर घेऊन आम्ही गेले वर्षभर हा प्रयत्न करत होतो। परंतु हा प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळातही काही वेळा त्यानंतर आमचे गीतकार राहुल ढेंगळे असतील, त्याच्यानंतर विकी अडसुळे असतील, यांना सोबत घेऊन सुंदर असं एक स्वामी समर्थांवरचं गाणं
आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आणि या काळातही मराठी आघाडीचे अभिनेते सन्माननीय सुशांत शेलार असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय संजयजी खापरे असतील, त्याचप्रमाणे नाट्य आणि सिनेसृष्टीतील नामवंत असं जे मोबदला आपला अमूल्य वेळ देऊन या चित्रीकरणामध्ये ते आमच्यासाठी सहभागी झालेत त्याबद्दल आम्ही त्यांचेही खूप खूप आभारी आहोत. अशा पद्धतीने हे गाणं साकार करताना आम्हाला फार आनंद होतो आहे आणि लवकरच आपणा सर्वांना एक आनंदाची बातमी म्हणून सांगतो की काही थोड्याच दिवसात आम्ही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि मराठी टी व्ही मालिकांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आम्ही येत आहोत ही सुद्धा आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी देतो. धन्यवाद. यांच्या अंदर जे ब्रह्मांड नायक या गीताचं आज अनावरण झालं, या गीतामध्ये मला सहभागी होता आलं ह्याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे. हे गाणं अत्यंत सुंदर झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येक स्वामींच्या मठात आम्हाला जाता आलं. हे गाणं दर्शनने खूपच चांगलं गायलंय आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे ह्याला आम्हाला सहभागी होता आलं, खूप म्हणजे आनंद झाला. गाणं अतिशय चांगलं झालंय, त्याचे ग्राफिक्स पण खूप छान आहेत आणि ओव्हरऑल सगळंच गाणं खूप चांगलं झालेलं आहे. टॅलेंट बॉक्स एंटरटेनमेंटसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी नमस्कार, मी स्वाती हरवंदे. टॅलेंट बॉक्स निर्मित ब्रह्मांड नायक या म्युझिकल अल्बमला सर्वप्रथम शुभेच्छा देते की अतिशय सुंदर सादरीकरण झालेलं आहे आणि ह्या गाण्याचा एक भाग मला देखील बोलता आलं त्याबद्दल मी टॅलेंट बॉक्सचे तसेच उदय साटम यांचे खूप खूप ऋणी आहे आणि स्वामींची सेवा करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली आणि दर्शनला त्याच्या पुढील कार्यासाठी खूप 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 शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर नरेंद्र भिकाजी कदम. आज ब्रह्मांड नायक या गाण्याचं आज अनावरण झालं. गाणं अत्यंत सुरेख झालेलं आहे. सगळ्या कलाकारांनी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गायन केलेलं आहे. ह्या टॅलेंट बॉक्सला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी विश्वास दत्ताराम चव्हाण, कोमकारा प्रोडक्शनचा निर्माता आणि आज माझा मित्र किशोर सावंत आणि उदय साटम आणि त्याचा मुलगा दर्शन साटम यांनी दर्शननी गायलेलं आणि किशोरने प्रोड्यूस केलेलं हे ब्रह्मांड नायक गाणं खूप चांगल्या प्रकारे लोकांना आवडतं आहे. तसंच संगीतही चांगलं आहे, गीतही चांगलं आलं आहे, चित्रगणही चांगलं आलं आहे. या सर्व टीमसाठी म्हणजे टॅलेंट बॉक्सच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा आणि हे गाणं तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपर्यंत. धन्यवाद. नमस्कार. आज ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या भक्तिगीताचं अनावरण झालेलं आहे. यूट्यूबवरती हे गाणं आपल्याला सगळ्यांनाच आजपासून बघायला मिळणार आहे. खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. एक भक्तिमय वातावरण आपल्या संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये होतंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण भक्ती सगळ्यांच्या मनामध्ये दडलेली आहे आणि ही भक्ती या गीताच्या रूपाने आपल्या सगळ्यांपर्यंत आलेली आहे. गीतकार राहुल डेंगळे यांनी अतिशय सुंदर असं गीत लिहिलेलं आहे, त्यालाच तितकंच सुंदरपणे सजवलंय, गीत संगीतबद्ध केलंय विकी अडसुळे यांनी. पण यावरती आणखीन एक मोठा कहर म्हणजे काय की दर्शन साटम या तरुण गायकाने ते अतिशय सुंदर आणि भक्तिमयरित्या आपल्या सगळ्यांपर्यंत हे गीत पोहोचवलं. टॅलेंट बॉक्स ही एक कंपनी, इंटरटेनमेंट कंपनी, जिने अनेक उत्तम कार्यक्रम त्या निमित्ताने दिलेले आहेत. त्यांच्याच निर्मितीखाली हे भक्तिगीत यूट्यूबच्या माध्यमातून आपण सगळ्यांनाच पाहायला मिळणार. मी तर सगळ्यांना अशी विनंती करेन की हे गीत आपण सगळ्यांनी बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आवर्जून आवर्जून त्यावरती कमेंट्स सगळ्यांनीच द्या. अत्यंत गोड असं गाणं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेलं आहे, त्या गाण्याचा आस्वाद घ्या. तीन दिग्गज कलावंत या निमित्ताने आपल्याला या गाण्यातून भेटीला आलेले आहेत, सुशांत शेलार, केदार शिंदे आणि संजय खापरे. यांचं दर्शन सुखावह या गीतातून आपल्याला मिळणारच आहे. या सगळ्या गीताचा आनंद घ्या. सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतो, आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स द्यायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या शुभेच्छा पूर्णपणे या सगळ्या टीमच्या पाठीशी आहेत. यापुढे नवीन नवीन येणारी गाणी देखील आम्ही तितक्याच आनंदाने आणि आवर्जून बघू. धन्यवाद. उत्तम आणि
अनपेक्षित, माझ्यासाठी तर खूपच अनपेक्षित होता हा. आणि मी पुण्याहून खास आली आहे, मला किशोर सरांनी बोलवलं होतं. अत्यंत उत्तम आणि गाणे, भक्तिगीत आणि एकूणच गाण्याचा उद्घाटनाचा सोहळा एक उत्तमच होता. आणि एक तर कोरोना नंतर 2 वर्षानंतर आम्हाला इथे यायला मिळालंय, त्यामुळे खूपच आभार सगळ्यांचे. एकंदरीत गायक खूपच नीटनेटका, गायक तर अतिशय उत्तम, गायक उत्तम आणि वाद्यवृंद म्हणजे म्हणजे त्याच्यात पूर्ण भक्ती होती, पूर्ण भक्ती होती त्याच्यात. ऍक्च्युली म्हणजे तिथे बसून मंत्रमुग्ध झाल्यासारखं झालं होतं, इतका सुंदर कार्यक्रम. सुंदर कार्यक्रम अनेक दिवसांनी बघितला, खूपच छान वाटलं. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.